ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खटाव येथे श्री विठ्ठल मंदिर कळसारोहण सोहळा उत्साहात संपन्न. खटाव तालुका मिरज येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळसारोहण सोहळा हरिभक्त परायण गुरुवर्य गोपाळ वासकर महाराजांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळसारोहण सोहळा 7 दिवसांच्या विविध कार्यक्रमाने संपन्न झाला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळसारोहण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर पासून गुरुवार दिनांक 4 जानेवारी पर्यंत संपन्न झाला. कळसारोहण समारंभामध्ये दररोज पहाटे 3:30 ते 4:30 काकड आरती, सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत ज्ञानेश्वरी वाचन, 11:30 ते 2:30 भोजन व विश्रांती, दुपारी 2:30 ते 4 भजन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, 6 ते 6:30 नामजप, सायंकाळी 7 ते 9 कीर्तन, 9 वाजता भोजन, रात्री 11 ते 4 जागर, अशा पद्धतीनं नित्य कार्यक्रम झाले. यामध्ये कळसारोहणाचा मुख्य कार्यक्रम बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता कळसाचे पालखीतून भव्य नगर प्रदक्षिणा टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली. तसेच पालखीमध्ये अयोध्येतून आणलेला अक्षत कलशाचे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिला सद्भक्त मोठ्या संख्येने पाण्याची कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. दुपारी 12:15 श्री विठ्ठल मंदिरावर कळसारोहण समारंभ हरिभक्त परायण गुरुवर्य गोपाळांना वासकर महाराज पंढरपूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे, जितेशभैया कदम काँग्रेस युवा नेते आणि भारतीय विद्यापीठाचे संचालक माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि अतनीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विनायक बागडी उपस्थित होते. कळसारोहण कार्यक्रमानंतर संध्याकाळी 5 वाजता अप्पासाहेब पाटील महाराज शिरूर यांचे प्रवचन झाले आणि हरिभक्त परायण गुरुवर्य गोपाळांना वासकर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन झाले. श्री विठ्ठल मंदिर कळसारोहण पारसन्ना पाटील आणि नूतन ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळसारोहण कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. श्री विठ्ठल मंदिर कळसारोहण कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष तेली यांनी केलं.